वालर तैयार होतोय तिरंगा स्पोर्ट्स किसन नगरिया किसन हा गोलंदाज आणि दोन बॅटर्स पंकज आणि नंदू दोन्हीही अनुभवी 40 वर्षांवरील तरुण तुम्हाला स्टार्ट करताना पाहायला मिळतील भव्य एलन वागवे या संघासाठी. स्ट्राइकला फलंदाज असेल मिस्टर नंदू आणि एका बाजूला असणार आहे पंकज. तर बॉलिंग मार्गवर किसन तयार होतोय तिरंगा स्पोर्ट्स शास्त्री नगर या संघाकडून. पहिले षटक आहे बॅटिंग पॉवर प्ले पाहूया या पहिल्या वहिल्या षटकामध्ये पॉवर कुठल्या संघाची कुठल्या खेळाडूची प्रेक्षकांना पाहता येते. पंचाच्या डावीकडून स्टार्ट यावेळेस मात्र थोडस बॉडी बॅलन्स जुळला नाही या स्ट्रोक खेळताना. ऑन साईडला बॉल टर्न तर केलाय काही काळ बॉल हवेत होता पॉवर प्लेचं बंधन असल्यामुळे थोडासा आरामात खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाचा झाला होता आणि म्हणूनच फक्त एकच धाव पूर्ण केली गेली पहिल्या बॉलवर. ऑन साईडला आपण पाहिलं तर क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा पवित्रा घेताना मात्र ती फटक्यांची जुळवणूक व्यवस्थित झाली होती आणि त्याचमुळे कॅज्युअली हा स्ट्रोक खेळला गेला. फक्त एकच धाव मिळाली या पहिल्या बॉलवर. किसन जो कॅप्टन म्हणून नेहमीच एक चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. पाच षटकं तुम्हाला 25 मिनिटात फेकून पूर्ण करायची आहेत तर त्यासाठी मात्र आपलं नियोजन तशाच दर्जाचं असायला हवं. बॉलिंग मार्कवर किसन तयार ओव्हर द विकेट. फुल टॉस क्रॉस बॅटेड बॉलला केलंय फक्त टर्न स्टेलेक झोन मध्ये बॉल सरळ जाईल सीमा रेषापार मिळतील या धावा चार. पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच बॉलवर हा येतोय खणखणीत चौकार. धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचलेली आहे. आपण पाहतायत रणजीत स्पोर्ट्स फाउंडेशन तसेच सन्माननीय श्रीकांत भोईर यांच्या वतीने आयोजित केली गेलेली ही संकल्पना रणजीत स्मृती चषक 2023 पर्व 8 आणि 8 पर्वातला हा पहिला दिवस 1 मार्च 2023 आणि पहिल्या दिवसातला 5वा सामना आपण पाहतोय. तिसरा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर किसन स्ट्राईकवर असेल पंकज. यावेळेस क्लासिकल ट्रूली क्लासिकल कव्हर ड्राईव्ह पंकजच्या बॅट मधून आलेले आहे आणि यालाच म्हणतात टिपिकल पॉवरफुल हिट आणि टिपिकल पॉवर प्ले हिट. हा येतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार पंकजच्या बॅट मधून. खऱ्या अर्थाने नंदू यांनी देखील कळवलं की आम्हाला सुद्धा फलंदाजीच करायची होती आणि त्याचमुळे या दुपारच्या सत्रामध्ये धावा होत आहेत हे कदाचित नंदूला ठाऊक असावं आणि म्हणूनच त्यांनी तो पॉझिटिव्ह अप्रोच बोलून दाखवला की आम्ही पहिल्या डबामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू आणि तो प्रयत्न आतापर्यंत पंकजच्या वतीनं चांगला निभावलेला आहे. पहिल्या 3 बॉल्सवर भाव्य 11 वाघबी संघ खेळतोय 9 या आकड्यावर आणि पंकज त्यासाठी कारणीभूत राहिलेला आहे. एक चांगला खेळ पंकजच्या वतीने आपण पाहिला. एक स्ट्रोक क्रॉस बॅटेड स्क्वेअर लेग झोन मध्ये एक स्ट्रोक एक्स्ट्रा कव्हरला बॅक टू बॅक 2 चौकार आले त्याच्या बॅट मधून अराउंड विकेट. त्यावेळेस मात्र बिमल पद्धतीचा बॉल हाताळला गेला पंचांच्या वतीने नो बॉलचा इशारा. बॉल अडवला जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये वेस्ट हाईट नो आणि या मिरात एकूण 2 धावा. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. 2 धावांची होते वर धावसंख्या पोहोचते 11 या आकड्यावर 11 रन्स ऑन बोर्ड. म्हणतात की जर आपल्याकडून चांगला खेळ झाला नाही तर दडपण प्रत्येक बॉलगणिक वाढत जाते आणि तेच दडपण कदाचित किसनवरच आता पाहायला मिळते आणि म्हणूनच नवीन बॉलची बॉल ग्रिपिंग व्यवस्थित होत नाहीये. बॉल निसटतोय आणि वेस्ट हाईटच्या वर इम्पॅक्ट करणारा बॉल हाताळला गेला नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट धावसंख्या 11. यावेळेस बॉटमेंटचा वापर केलाय बॉलला केलंय टर्न क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला बॉलवर पोहोचेल. ओव्हर एक्साइटमेंट बॉल कॅरी करण्याच्या अगोदरच थ्रो करण्याची तयारी होती पण सुदैवाने धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये त्याचमुळे मी ते फक्त ही एकच धाव. फ्री हिटच्या बॉलवर देखील तितका फ्री झाला नाहीये फलंदाज नंदू. मिळते फक्त 1 धावसंख्या पोचते 12 या आकड्यावर 12 रन्स. आज आपण धावांचा उच्चांक सुद्धा पाहिला 103 धावांचा उच्चांक बनवला गेलेला आहे एस बी ग्रुप टेम्बिवली या संघाकडून. किसन फुल टॉस आणि ही रिव्हर्स हिट आहे. बॉल बॅकवर्ड पॉइंटला लँड होतोय डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. बॉल अडवण्याचा प्रयत्न शेवटच्या क्षणापर्यंत केला गेला पण प्रयत्न काय पूर्णत्वास नेता आला नाहीये क्षेत्ररक्षकाला. मिळत्यात एकूण या 4 धावा या षटकातला 3रा चौकार 4 धावांची वाढ धावसंख्या पोहोचते बिनबाद 16 भव्य 11 वाघबीळ. सरळ बॅटने उलट बॅटने इन फ्रंट ऑफ द विकेट स्कोर ऑफ द विकेट धावसंख्या 16 झाली. शेवटचा बॉल असेल पहिल्या 5 बॉलवर तर आपलं नाव राखता आलं नाही या किसनला पण म्हणतात ना की या शेवटच्या बॉलवर जर विकेट घेतली तर मागचे सर्व गुन्हे माफ आणि पाहूया तोच आविर्भाव किसनचा होतोय का ओव्हर द विकेट.
ऑन दी टोज बॉलला केलं स्लाइस, पाठवलं स्वीपर कवर झोन मध्ये. रणजी स्पोर्ट्स कासरवलीच्या डगआउट मध्ये जाणारा हा नेत्र दीपक चौकार. प्रेक्षकांना संगीताची मात्र या ठिकाणी गरज भासते, पण प्रेक्षकांच्या माहितीसाठी 12वीची परीक्षा आहे, त्यामुळे आपण या मैदानात संगीत वाजवत नाहीये. तर तुम्ही थोडं समजून घ्याल अशी अपेक्षा मी बाळगतोय, कारण क्रिकेट आणि संगीत हे मात्र एक चांगलं नातं जुळलेलं आहे, आणि म्हणून चौकार षटकार किंवा विकेट गेल्यानंतर आपण गाणी का वाजवत नाही आहोत, तर शिक्षण हे देखील महत्वपूर्ण आहे. आणि आता 12वीची परीक्षा चालू आहे, त्याचमुळे आपण या मैदानात गाणी वाजवत नाही आहोत. सकाळपासून आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या झाले 20 धावा भव्य 11 वाघबिळ या संघाची. क्लासिकल बॅटिंग पंकज गोंधळे, ज्याच्यामध्ये 4 चौकारांचा समावेश आहे आणि एक सिंगल त्याच्या वतीने पूर्ण केली गेली. नंदूच्या वतीने आतापर्यंत 2 धावांचं योगदान आलेलं आहे. पहिलं षटक जरी आपल्या नावावर करता आलं तरी काय झालं, अजूनही 4 षटकाचा खेळ बाकी आहे तिरंगा स्पोर्ट्स शास्त्री नगर या संघासाठी. आणि म्हणूनच जास्तीत जास्त षटकांचं क्रिकेट का महत्वाचं आहे, तर तुम्हाला वेगवेगळे पर्याय मिळतात, तुम्ही वेगवेगळ्या पर्यायाच्या आधारावर आपल्या संघाला पुन्हा एकदा सिच्युएशन मध्ये परत आणू शकता. आणि म्हणूनच जास्तीत जास्त षटकांचं क्रिकेट कधीही खेळलं जाते मोठ्या स्पर्धेमध्ये. संदीप पांडे बॉलिंग मार्कवर तुम्हाला नवीन बॉलर पाहायला मिळणार आहे. संदीप पांडे बॉलिंग मार्कवर येतोय. पहिल्या षटकावर दबदबा राखलेला आहे 10-11 भागवे या संघाने. सकाळी मेघनाथजी गोंधळे यांची उपस्थिती आम्हाला व्यासपीठावर पाहायला मिळाली होती. आता सन्माननीय भूषणदादा भोईर यांचं देखील आगमन तितकंच महत्वाचं, क्रिकेटप्रती तितकेच सजग राहिलेले आहेत. आणि समाजसेवा राजकारण या भूमिकेत देखील आपण खूप चांगल्या पद्धतीने भूषणदादांना पाहतोय. यावेळेस मात्र बॅट्समॅन चुकला आहे लिडिंग एज, आणि मात्र या षटकामध्ये पहिल्याच बॉलवर नंदूला पडतीचा प्रवास करावा लागतोय. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बसतोय पहिला धक्का भव्य 11 वाघबिळे. प्रेक्षकांसाठी माहिती आहे मोफत मध्ये आपण या ठिकाणी लॉटरी कुपन्स वाटत आहोत. आपल्याकडे 16 गृहोपयोगी वस्तू जिंकण्याची संधी आहे. तर अजूनही काही प्रेक्षकांनी जर हे कुपन्स घेतले नसतील, आमच्या समालोचन कक्षामध्ये कुपन्स आहेत, आपलं नशीब आजमवा आणि 5 मार्चला कदाचित तुम्ही एक गृहोपयोगी वस्तू आपल्या घरी घेऊन जाऊ शकाल. मोफत ही स्कीम आहे, आपण फक्त आपलं नाव लिहायचंय, तो कुपन कलेक्ट करून ठेवायचंय आणि 5 तारखेला ते कुपन घेऊन यायचंय. आणि तुम्हाला लगेच त्या ठिकाणी जर तुमचा नंबर आला तर एक बक्षीस नक्कीच जिंकता येईल. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर विकेट मिळवलेला गोलंदाज संदीप पांडेने, ज्या आवासाठी त्याला दुसऱ्या क्रमांकाच्या षटक हाताळण्याची जबाबदारी दिली होती, ती जबाबदारी तो खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण करतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भाया पाटील. भाया पाटीलचं प्रमोशन झालंय असं मला वाटतंय, कारण भाया एक नवीन रिक्रूट जो आहे ज्याच्याकडे स्वतःचं नेट आहे आणि तो स्वतः प्रॅक्टिस करत असतो घरच्या घरी. आणि म्हणूनच तुमचा सराव जितका चांगला, मैदानाच्या आतला खेळ जितका चांगला, तुमची पदोन्नती होत राहते, तुम्हाला गोलंदाजी मिळते, तुम्हाला फलंदाजी मिळते. म्हणूनच तुमचा खेळ मैदानाच्या आतला खूप महत्वाचा आहे. भायाचा तो पण पाहिलाय, आयकॉन खेळाडू म्हणून देखील भायाला वेगवेगळ्या संघांमध्ये ओळख मिळालेली आहे. म्हणून हे कमवलेलं धन आहे भायाने. स्ट्राईक एंडला असणार आहे भाया, नॉन स्ट्राईकला असणार आहे पंकज. पंकजने तर नो डाऊट एक चांगली स्टार्ट मिळून दिले भाव्य 11 वाघबिळे. पण आता या षटकाची सुरुवात संदीप पांडे दर्जेदार करतोय पंचांच्या उजवीकडून. बॉलला जाऊ दिलंय, हे कधी कधी फलंदाजांचं चुकते. जो बॉल तुमच्या आवाक्यामध्ये आहे तो अटेंड करणं गरजेचं आहे. तो व्हाइट बॉल येईल नाही येईल ती बाब नंतरची आहे, पण मात्र तुम्ही ते ओळखायला हवं. तुमच्या हातात बॅट आहे, बॅटची रेंज किती आहे तसं अंदाज तुम्हाला बांधता आला पाहिजे. यावेळेस आखू टप्प्याचा बॉल खवय्याला दिली मेजवानी, आणि बॉलला हुक करताना पाठवून दिलाय सर लॉंग लेग सीमा रेषा पार आलिशान धुवाधार रणजित स्मृती चषक षटकार. पहिल्या बॉलवर विकेट आला, दुसरा बॉल डॉट आला, तिसऱ्या बॉलवर षटकार आला, म्हणजेच दोन्ही संघ मात्र या चढावडीमध्ये पुढे येण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. आणि संदीप पांडेच्या विरोधात अकुटप्पच्या बॉलवर भायाने मात्र आपली कलात्मकता दाखवली, षटकार वसूल केला.
यावेळेस प्रॉमिसिंग फुटवर्क नव्हता, आज तो खेळण्यासाठी ऑन दी अप खेळायचा प्रयत्न जरूर केला होता पण व्यवस्थित बॉडी बॅलन्स राखता आला नाही आहे. हा स्ट्रोक खेळताना कव्हर झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न भायाचा झाला होता पण पुन्हा एकदा ती वापसी संदीप पांडेची होते आणि संदीप मात्र या ठिकाणी आपल्या संघासाठी नेत्रदीपक गोलंदाजी करण्यासाठी तयारीत आहे. फुलेलिंगचा बॉल बॅक टू द बॉल, रिसीव झाला बॉल, बॉलरच्या संपर्काने बॉल पोहोचेल लॉंग ऑफला, तोपर्यंत मिळते एक धाव एका धावीची होते, वर धावसंख्या पोहोचते 27. खूप जिगर लागतो इतक्या वेगाने येणाऱ्या बॉलला रेजिस्ट करणं आणि तो जिगर संदीप पांडेचा आहे. त्याने रिस्क घेतली आणि रिस्क घेतल्यामुळे कदाचित धावा वाचल्या गेलेल्या आहेत पण मात्र एक धाव काय रोखू शकले नाही आहेत. या षटकाचा आपण आढावा घेतला जयवंत सर, तर एक विकेट मिळाला संदीपला आणि 7 धावांनी खर्च केलेला आहे. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातला. पुन्हा एकदा ती माहिती आपण देऊया की तुम्ही दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या या तीन षटकांपैकी कधीही बॅटिंग पॉवर प्ले निवडू शकता. जर निवडला नाही चौथं षटक हे बॅटिंग पॉवर प्ले असेल. बॉलिंग मार्कवर संदीप तयार शेवटचा बॉल या षटकातला. यावेळेस बॅट स्विंग प्रॉपर आहे, रेंज मध्ये होता बॉल आणि पंकजने त्या बॉलला केलंय आउट ऑफ रेंज. बॉल क्लिअर करतोय मिड विकेट बाउंड्री लाईन. 6 धावांसाठी षटकार, सिक्सर. 2 षटकांचा खेळ संपतोय, 2 षटकांच्या समाप्तीनंतर भव्य लेवल भागवी या संघाची धावसंख्या झाले 1 गडी बाद 33 धावा, 33 धावा 1 गडी बाद भव्य इलेवन वाघबीळ, 2 षटकांची समाप्ती. चला जॉली बॉईज मुंब्रा आणि एस बी ग्रुप टेंबिवली कॅप्टन तयार करायचा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस क्लिअर करणार आहोत. पहिल्या षटकांच्या पहिल्या डावाच्या ब्रेक मध्ये जो आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. चला एकत्रित येऊ नका मित्रांनो, आता आपण सकाळपासून जो वेळ घेतला. या संपायर बॉल पाठवून देतोय, चला प्लीज बॉल पाठवून द्यायचा मैदानच्या आतमध्ये. 25 मिनिटांचा कालावधी आपण दिलेला आहे आणि तो असेल आता बॅटिंग पॉवर प्ले निवडला गेला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. तिसऱ्या षटकाला बॅटिंग पॉवर प्ले साठी निवडले गेलेले आहे. मैदानाच्या आतमध्ये भाया आणि पंकज या दोघांना सूर गवसलेला आहे कारण दोघांच्या बॅट मधून बाउंड्रीज आलेल्या आहेत आणि मुख्यत्वे दोघांच्या बॅट मधून एक एक षटकार आलेला आहे आणि त्याचमुळे हीच योग्य वेळ आहे बॅटिंग पॉवर प्ले निवडण्याची आणि ती निवड अचूक आहे की नाही येणारा काळ ते ठरवणार आहे. तिसऱ्या षटकाची होते सुरुवात, 2 षटकांचा खेळ संपलाय. आता आपण दबदबा राहिलेला आहे तो म्हणजे भव्य इलेव्हन वाघबीळ या संघाचा. जरी नाणेफेक पराभूत झाले तरी सुद्धा मात्र धावांचा ओघ काय थांबला नाहीये. सन्माननीय संजय दादा भोईर यांचं आगमन झालेलं आहे. माजी स्थायी स्थायी समिती सभापती आणि माजी नगरसेवक यांचं आगमन आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व. सन्माननीय संजय दादा भोईर नेहमीच त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य असते आणि समाजसेवा राजकारण या सर्व गोष्टींची सांगड खूप चांगली राखलेली आहे आणि ठाण्यामध्ये जर आपण पाहिलं तर सर्वांगीण विकास करण्यामध्ये सन्माननीय संजय दादा भोईर, सन्माननीय भूषणदादा भोईर, सन्माननीय देवराम दादा भोईर या सर्वांचा मात्र सिंहाचा मोलाचा वाटा राहिलेला आहे आणि सन्माननीय पाहुण्यांचं आम्ही करतोय रणजित स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं सहर्ष स्वागत आणि मैदानाच्या आतून देखील स्वागत केलेलं आहे चौकाराने साहेबांचं. 4 धावांचे होते पण धावसंख्या पोहोचते 37 या आकड्यावर 37. बॅट स्विंग तर प्रॉपर आहे पण कनेक्शन जे खूप महत्वाचं आहे ते कनेक्शन बॉलशी बॅटचं व्यवस्थित झालं नाही त्याच्यामुळे फक्त एकच धाव मिळते. स्ट्राईक रोटेट होते, स्ट्राईकवर आता पंकज पोहोचतोय. एका धावीची वाढ धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 38 या आकड्यावर 38 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. चांगली स्टार्ट आहे भव्य इलेव्हन वाघबीळ या संघाची जी खरंच गरजेची होती.
म्हणजेच या मैदानाला आपण फलंदाजीसाठी नंदनवन म्हणून समजू शकतोय. सकाळपासून आपण तेच पाहिलंय, एकही सामना लो स्कोरिंग राहिलेला नाही. प्रत्येक सामन्यामध्ये मात्र धावांचा अक्षरशः पाऊस पडलेला आहे. वातावरणाचा जर अंदाज घेतला, तापमान 35 डिग्री सेल्सियस आहे, पण मैदानाच्या आतमध्ये धावांचा पाऊस देखील तितक्याच वेगानं सकाळपासून पडत राहिलेला आहे. आता पाहूया या पुढील तीन बॉलवर राहुल कमबॅक मिळवून देतोय की आपल्या संघाला. आतापर्यंत 5 धावा खर्च केलेत, विकेट घेतला नाहीये, 38 धावा. ऑन साइडला बॅटच्या टोला कनेक्ट होऊन सुद्धा बॉल क्लिअर करतोय. डीप मिड विकेट, काउ कॉर्नर, बाउंड्री लाईन, जबरदस्त फटक्याचा आविष्कार. धावा मिळतील 6, दमदार गगनचुंबी षटकार. षटकारांची तिकडी पूर्ण होईल का, कारण बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत बॅटर पंकज गोंदळेच्या बॅट मधून. सन्माननीय शैलेशजी भोई यांच्या वतीनं षटकारांची तिकडी, चौकारांची तिकडी, विकेट हॅट्रिक साठी 1500 रुपये कॅश आहेत. फुल टॉस, ऑन साइड ला स्लॉग हिट करताना बॉल ला पाठून दिलाय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पार. मिळतील या धावा 6, घंटों का काम मिनटों में, बॅक टू बॅक 3. सन्माननीय निकेशजी भोईर देखील व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करतोय. आणि पूर्ण घराणं यांनी मात्र समाजसेवेसाठी मात्र समर्पित केलेलं आहे, त्याचमुळे विशेष असं कौतुक आणि आभार भोईर परिवारातलं. बॅक टू बॅक 3 षटकार, धावसंख्या पोहोचलेले आहेत 50 या आकड्यावर, 50 of 14. भव्य 11 वाघबे. राहुल बॉलिंग ट्रॅकवर ऑन दी टोज, टाचांवर बॅलन्स केलं आणि खेळायचं होतं पॉइंट झोन मध्ये. बॅटचा संपर्क बॉलशी झालाय का, त्या ठिकाणी यष्टिरक्षकाचा आवेश तर खूप काही सांगून गेलाय. तिसरं षटक संपते, तिसऱ्या षटका समाप्ती होऊन धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजेच 50 धावा, 50 रन्स ऑन बोर्ड. सन्माननीय रोहिदास पाटील साहेबांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील आम्ही रणजित स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. व्यासपीठावर आपण पाहिलं तर सन्माननीय संजय दादा भोईर, सन्माननीय भूषण दादा भोईर, सन्माननीय निकेशजी भोईर, सन्माननीय रोहिदासजी पाटील आणि सर्व मान्यवर मंडळी आपण पाहतोय. सन्माननीय शैलेश दादा भोईर सुद्धा सकाळपासून खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम करतात, जे नेहमीप्रमाणे खूप महत्वाचं कार्य राहिलेलं आहे त्यांच्या वतीनं. आणि खूप चांगली ही संकल्पना खऱ्या अर्थाने रणजित स्पोर्ट्स फाउंडेशनची आणि सन्माननीय श्रीकांत भोईर यांची, की आपल्या भावाला कशा पद्धतीनं आदरांजली देणं गरजेचं होऊन बसलं होतं आणि त्यासाठी क्रिकेटचं औचित्य पकडलं आणि गेल्या 8 पर्वांपासून ही स्पर्धा ठाण्याची सर्वोत्तम स्पर्धा म्हणून ओळखली जाते, जे आपण पाहत आहेत रणजित स्मृती चषक 2023 पर्व 8. 3 षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या 50 झाले. एक चांगली नियंत्रित धावसंख्या पाहायला मिळते भावेले अगदी या संघाची. 2 षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. चला 4th षटकाची सुरुवात संदीप पांडे करतोय, म्हणजे एक मात्र गोलंदाज तुला वापरायचा आहे ज्याला 2 षटकं मिळणार आहेत आणि तो गोलंदाज संदीप पांडे ठरतोय. 4th षटकाची जबाबदारी स्वीकारतोय. धावांना रोक लावेल का, जे खूप महत्वाचं आहे, कारण जेव्हा आपण रस्त्यावरून वाहन चालवतो अधूनमधून तुम्हाला स्पीड ब्रेकर्स पाहायला मिळतात, तो स्पीड ब्रेकर या डब्यामध्ये महत्वाचा आहे, जो लावावा लागेल भव्यले या संघाला आणि अजूनपर्यंत लावला जात नाहीये. जर पंकजचा खेळ पाहिला तर 35 धावांवर पंकज खेळतोय, भाया 12 धावांवर 7 देतोय. भायाने अजून एक चांगला स्ट्रोक खेळलेला आहे, जवळपास क्रॉस बॅटेड क्लिअर करतोय स्ट्रेट लॉंग ऑन, बॉल सीमारेषा पार. मिळतील या धावा 6, कलात्मक आलिशान दैदीप्यमान षटकार भायाच्या बॅटमधून. भायाची माया आपण पाहतोय फलंदाजी करताना, मात्र त्याने देखील आता स्वतःला सिद्ध करण्याची सुरुवात केली, कारण मात्र वाघबे गाव मोठं आहे. जर आताच तुमचा खेळ चांगला राहिला नाही तर तुमची संघातली निवड मात्र कुठेतरी
आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह होऊ शकेल। म्हणूनच भाया सुद्धा एक ठाऊ काय व्हायला की मला चांगला काय करावा लागेल तरच माझं स्थान संघामध्ये सुनिश्चित राहू शकेल। धावसंख्या 56 झाले, 56 रन्स ऑन बोर्ड। थोडा वेळ घेतला जातोय पण मात्र वेळ घेऊ नका, यानंतर आम्हाला अजून एक सामना पूर्ण करायचा आहे मित्रांनो, त्यामुळे ही सूचना आम्ही वारंवार देत राहू। बॉलिंग मार्कवर बॉलर संदीप, पुन्हा एकदा बॅट स्विंग प्रॉपर आहे, बॅकफुटला बॅलन्स करून बॉलला केलंय स्विंग, क्लिअर केलंय काउ कॉर्नर बॉडी लाईन, बॅक टू बॅक दोन षटकार। जब तक तोडेगा नाही तब तक छोडेगा नाही, भाया इज ऑन फायर। बॅक टू बॅक दोन षटकार, धावसंख्या पोहोचते 62 आकड्यावर 62। दोन धावांचा कॉल आहे का, एकदा पूर्ण केले आणि पंकजचा नकार, आणि त्या ठिकाणी फक्त एकाच जागेवर दोन्ही फलंदाज थांबतायत आणि षटकारांची तिकडी होता होता राहिली। बॅक टू बॅक दोन षटकार भायाच्या बॅटमधून आले, पण त्यानंतर संदीपने हे जाणलं की आता कुठेतरी भाया हा फलंदाज माझ्यावर हवी होतोय, तर मला काहीतरी परिवर्तन करणं गरजेचं आहे। परिवर्तन केलं गेलं आणि त्या परिवर्तनाच्या अंतर्गत फक्त एकच धाव गोळा करता आली भायाला, स्ट्राईक रोटेट झाली, जे देखील महत्वाचं आहे कारण 10 बॉल्स मध्ये 35 धावा 350 शॉट स्ट्राईक रेटने पंकज गोंधळे खेळतोय, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण षटकारांची तिकडी पाहिली, चार चौकार पाहिले, एक सिंगल, फक्त एक डॉट बॉल भायाने घेतले, तीन डॉट बॉल आणि दोन तीन षटकार एक चौकार। तर दोघांचा जर आलेख पाहिला तर चौकार आणि षटकारावर निर्भर राहिलेले आहेत। अस्टमच्या बाहेरचा बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय, व्हाईट बॉलचा इशारा एका धावीची होते, वर धावसंख्या पोहोचते 64 या आकड्यावर 64 रन्स। इट्स अ ह्यूज टार्गेट असं मला वाटायला लागलं, 9 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि धावसंख्या पोहोचले 64 आकड्यावर। स्ट्रेट हिट आहे, स्ट्रेट हिट आहे, नो चान्स फॉर द फिल्डर, बॉल सरळ निघून जाईल, स्ट्रेट लॉंग ऑफ, सीमा रेषा पार, मिळतील या 6 षटकार। अकरा बॉल्स मध्ये 41 धाबा बनवलेले आहेत पंकज गोंधळेने। वाघ लहान असो वा मोठा, वाघ वागत असतो आणि तीच जबरदस्त बॅटिंग आता पंकज गोंधळेची पाहायला मिळालेले आहे। क्लासिकल स्ट्रोक सिलेक्शन, तितकंच अचूक असं टायमिंग आणि अनुभव, या सर्व गोष्टी व्यवस्थित जुळून आलेल्या आहेत। आणि त्याचमुळे सकाळचा जो अव्वल दर्जाचा संघ राहिला होता तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर, ज्याने गावदेवी बाळकुंभ सारख्या प्रतिष्ठित संघाला पराभूत केलं होतं, तो मात्र या ठिकाणी स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय। क्रिकेटचा खेळ असाच आहे, प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला सातत्य राखावं लागतं। यावेळेस व्हेरिएशन केलं होतं, व्हेरिएशन मात्र फलंदाजाला व्यवस्थित ओळखता आला नाही, पण बॉल लँड होतोय नोमॅन्स लँड म्हणजे स्क्वेअर लेग मध्ये, क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पोहोचेल तोपर्यंत मिळतात या दोन धावा। दोन धावाने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 72 या आकड्यावर आणि पंकज खेळतोय आता 12 बॉल्स मध्ये 43 या वैयक्तिक आकड्यावर। तर हे आकडे तुम्हाला ऊर्जा देणारे ठरतात, तुमचा चांगला खेळ अजून जास्त प्रगल्भ होतो, पण गोलंदाज नक्की करतायत काय, कारण सकाळी या गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली होती। किसनने नो डाऊट एक चांगलं स्पेल हाताळलं होतं, संदीप पांडे सुद्धा तितकाच प्रभावशाली राहिला होता, पण आजच्या या संध्याकाळी सत्रात इतके आखोटेपचे बॉल तुम्ही फलंदाजाला देऊ शकत नाही, पण ट्रॅप रचला होता, ट्रॅप रचलाय आणि ट्रॅप मध्ये फलंदाज फसलाय, पंकज बॅक टू पेवेलियन। रिस्क घेणं कधी कधी गरजेचं असते, ती रिस्क घेतली गेली आणि हेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला, पंकज गोंधळे बॅक टू पेवेलियन। पंकजचा स्ट्राईक रेट बघा 330.77, जबरदस्त बॅटिंग पंकजची पाहायला मिळाली, पण मात्र ना ही कधी कधी तुमच्या मनाप्रमाणे क्रिकेट खेळलं जात नाही। जाऊया आपण आता व्यासपीठावर, सन्मान उरकला जाणार आहे सन्माननीय पाहुण्यांचा। यस, हमारे बीच मान्यवर उपस्थित हैं, माननीय श्री इरफान जी सैयद साहब, उनका हम स्वागत हार्दिक स्वागत करते हैं। योगेश जी मुलुंडकर साहब, आपला पण मनापासून हार्दिक स्वागत, और ऑलमोस्ट हमारे सबके चाहते हमारे दादा SB, यस संजय देवराम जी वही साहब, दादा आपला पण मनापासून हार्दिक स्वागत। मैं रिक्वेस्ट करूंगा श्रीकांत जी भोई साहब, हमारे बीच उपस्थित माननीय श्री संजय देवराम जी भोई साहब उपस्थित हैं, उनका स्वागत और सत्कार आपके शुभ शुभ हाथों से किया जाए। 72 72 धावा,
बिल्कुल हमारे बीच माननीय श्री विकेश भोई साहब भी मौजूद है, उनका भी स्वागत और सत्कार जरूर किया जा रहा है। हमारे दादा के सपुत्र, एक बेहतरीन पर्सनैलिटी, एक युवा और एक डैशिंग पर्सनैलिटी के साथ साथ एक युवा नेतृत्व भी है, उनका भी स्वागत और सत्कार इस वक्त जरूर जरूर यहां पर हम करेंगे। हमारे बीच इरफान जी सैयद साहब उपस्थित है। इरफान भाई, आपका भी हम यहाँ पर स्वागत और सत्कार जरूर करेंगे। स्वागत और सत्कार की प्रक्रिया इस वक्त जरूर जरूर जारी है। काफी खूबसूरत सा नजारा आप देख सकते हैं अपनी स्क्रीन पर। हमारे बीच माननीय श्री योगी जी मुलुंडकर साहब उपस्थित है, उनका भी हम स्वागत और सत्कार यहाँ पर जरूर करेंगे। यस, योगी जी मुलुंडकर साहब का भी स्वागत और सत्कार इस वक्त मंच के माध्यम से किया जा रहा है। चलिए चलते हैं कमेंट्री बॉक्स की तरफ, जहां पर मैच ऑन है, तिरंगा वर्सेस वाकिल। ओवर टू कमेंट्री बॉक्स। थैंक यू। चला टॉस साठी तयारीच आहे। एस बी ग्रुप टिंबिवली आणि जॉली बॉयज मुंब्रा, आपण टॉस साठी तयार राहायचं आहे। आपण लगेचच इनिंग ब्रेक मध्ये टॉस ची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत। षटकार आलेल्या प्रवीणच्या विरोधात आणि धावसंख्या वेग पकडून पोहोचते आता 79 आकड्यावर, 79 रन्स ऑन बोर्ड। मन में है विश्वास, पूरा है विश्वास, आणि तोच विश्वास आता भव्य 11 वाघबीळ संघाच्या फलंदाजांनी जोपासलेला आहे। नंदूला वगळलं तर पंकज आणि भाया यांनी दोघांनी मात्र या डाबाची जबाबदारी सांभाळली, आणि आता भायाचा खेळ पाहिला तर 11 बॉल्स मध्ये 31 धावा भायाच्या नावावर राहिलेल्या आहेत, आणि सांघिक धावसंख्या 2 गडी बाद 78। प्रवीण फुल टॉस, आउटसाइड एज, बॉल पोहोचतोय कव्हर पॉइंटला, पंचाच्या मध्ये 9 बॉलचा इशारा आहे। या ठिकाणी एक धावतर पूर्ण केली जाते आणि या ठिकाणी या 2 धावा असतील। यस, आता आपण येणार आहोत वॉर रूम मध्ये आणि चेक करणार आहोत। फिल्डिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू मागितलेला आहे, तर आपण चेक करणार आहोत इम्पॅक्ट ओव्हर द वेस्ट की डाऊन द वेस्ट। प्रत्येक संघाला एक रिव्ह्यू आहे रनआउट साठी किंवा बीमर पद्धतीच्या बॉल साठी, आणि तो रिव्ह्यू आता घेतला गेलेला आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडून। हा नो बॉल आहे, चला स्प्रेड आउट प्लीज, नो बॉल आहे। या 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या वाढीनं धावसंख्या पोहोचते आता 81 आकड्यावर, 81 रन्स ऑन बोर्ड। आणि पहिल्या दिवशी जर इतका धावांचा पाऊस पडलेला आहे तर विचार करा पाचव्या दिवशी किती षटकार किती चौकार असतील। मला असं वाटते 300-400 षटकार चौकार होऊ शकतील एकंदरीत सगळेच आपण मोजले तर, आणि तो रेकॉर्ड आपल्याला जयवंत पाटील यांच्या वतीने नक्कीच पाहायला मिळणार आहे। नेहमीच एक चांगलं रेकॉर्ड, चांगलं अक्षर स्कोरशीटवर जयवंत पाटील यांचा आम्ही पाहतो, आणि त्याचमुळे आम्हाला देखील अचूक असं समालोचन करण्याची ऊर्जा जयवंत पाटील यांच्याकडून नेहमीच मिळत आलेली आहे। चला अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी, पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे। धावसंख्या 81 झाले, जवळपास 24 ते 25 मिनिटाचा कालावधी तुमचा पूर्ण झालेला आहे। मित्रांनो, जास्त वेळ आपल्याकडे नाही आहे। फ्री हिटचा बॉल स्ट्राईकवर असेल भाया पाटील। केतन आहे ऑन साईडला, क्रॉस बेटेड स्ट्रोक, पायांची स्ट्राईड मोठी केली, आडव्या पाटीने बॉलला खेळलंय मिडविकेट झोन मध्ये। क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल, मिळते 1 धाव। केतन आज तितकासा चमकला नाहीये, जितकी चमक चेतनकडे आहे ना ती चमक आज केतनची पाहायला मिळाली नाहीये, पण असो त्याच्या साथीदारांनी मात्र चांगला खेळ केलेला आहे फलंदाजी करताना। धावसंख्या 82 झाले, अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे। बॉलिंग मार्कवर प्रवीण शेवटच्या षटकाची हाताळणी, महत्वपूर्ण षटक हाताळतोय अराउंड विकेट। ड्राइव्ह केलंय मिड ऑफला क्षेत्ररक्षक, नाही मिड ऑफला क्रॉस करत बॉल येतोय, लॉंग ऑफला थ्रो केला जातो बॉलिंग एंडला, केतनचा कॉल आहे। पण या ठिकाणी फलंदाजाला कोणाला बात करायचा आहे तर मात्र भायाला बात करायचा आहे,
म्हणूनच गोलंदाज देखील वेगानं बॅटिंग एंडला थ्रो करताना पाहायला मिळाला आणि भायाला परतीचा प्रवास करावा लागतोय. कौतुक करेन मी प्रवीणचं, खूप चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड. हा बसतोय धक्का क्रमांक 3 टीम भाबा 11 बागबी. सलग टॉससाठी यायचंय एसबी ग्रुप टेम्बिव्हिली आणि जॉली बॉईज बुमरा, दोन्ही कॅप्टन्स रेडी असतील अशी अपेक्षा मी बाळगतोय. सलग टॉससाठी या जॉली बॉईज बुमरा आणि एसबी ग्रुप टेम्बिव्हिली. आणि आता हा सामना जो सुरू आहे, या सामन्यातून जो संघ जिंकेल त्याने रविवारच्या दिवशी सकाळी ठीक 8 वाजता रिपोर्ट करायचा आहे आणि सामने 8-8 षटकांचे खेळणार आहेत अशी सूचना आयोजकाच्या वतीनं आम्ही देत आहोत. खेळायचेत ना 8 षटकांचे सामने, मग या सकाळी 8 वाजता. धावसंख्या झालेली आहे 83 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये द डेव्हिल मिस्टर दैवत स्ट्राईकवर असणार आहे. नॉन स्ट्राईकला केतन, धावसंख्या 83. प्रवीण, एक पॉझिटिव्ह अप्रोच प्रवीणचा या षटकात पाहायला मिळाला. शॉर्ट ऑफ लेन आणि यावेळेस बॅकफुटला जाऊन बॉल लॉप केले, पंच पाठवलं एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या दिशेनं. बॉल नाही थांबणार, बॉल सरळ घाटेल सीमारेषा, क्लिअर केले सीमारेषा. या मिळतील धावा 4 चौकार. चार धावा वाढत आहेत आणि 4 धावींनी धावसंख्या पोचते आता 87 आकड्यावर. एक टोटल जी अपेक्षित असते प्रत्येक कॅप्टनला, ती टोटल तर मला असं वाटते गाठलेली आहे भावे एलेन वाघबिळने. नंदू जरी तितका चांगला खेळ करू शकली नाही, पण त्याच्या खेळाडूंनी मात्र खरंच कामगिरी चोख अदा केली. 43 धावा पंकजच्या, 33 धावा भायाच्या. दैवत 4 वर खेळतोय, केतन 1 वर खेळतोय. यावेळेस गती परिवर्तन केला होता. बॉल बॉटम एज घेऊन बॉल पोहोचतोय मिड ऑनला, क्षेत्ररक्षक पोहोचेल बॉलवर. तोपर्यंत एका धावेला 2 धावत बदलायचा आहे. कॉलिंग मिस्टेक झाली आणि त्यासमुळे दैवतला परतावं लागते आणि दैवत होतोय 5 धावाच्या स्वरूपात. विकेट डाऊन, चौथा बघता बसतोय भावे 11 वाघबिळे. व्यासपीठ पाहुण्यांनी गजबजलेला आहे. 40+ क्रिकेट भूषणदादा भोईर यांच्यामध्ये नेहमीच चांगलं खेळलं जाते आणि त्याचमुळे क्रिकेटची स्पर्धा ठाणे परिसरात असेल प्रत्येक व्यासपीठावर भूषणदादा भोईर असतात आणि त्यातल्या त्यात समाजसेवेचं ऋण सन्मान्य संजयदादा भोईर यांनी उचललेलं आहे आणि त्याचमुळे त्यांच्या वतीने देखील क्रिकेट आणि तरुणांवर विशेष लक्ष दिलं जातं. त्याचमुळे एक मोठा खेळ महोत्सव संजयदादा भोईर यांच्या वतीनं प्रत्येक वर्षी ठेवला जातो आणि वॉर्ड क्रिकेट म्हणा, एरिया क्रिकेट म्हणा, त्या स्पर्धेत खेळलं जातं आणि वेगवेगळे खेळ त्या स्पर्धेत खेळले जातात. सन्माननीय एस बी ग्रुप चे सन्माननीय संजय दादा भोईर आणि त्यांच्या पूर्ण टीम कडून ठाणे परिसरामध्ये एक मोठं नाव. शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला. धावसंख्या 88 झाले आणि या ठिकाणी काय घडते, फलंदाज बाद असेल कारण बॉलिंग स्ट्राइड मध्ये मात्र बॉलरने स्टम्पशी बॉलला कनेक्ट केलेला आहे. हे विसरलाय का साहिल कडून अशी चूक कशी होऊ शकते? बघा, पंचाने डिसिजन दिले ते मान्य करा, आपण तर अगोदरच पॉपिंग क्रीज सोडून पुढे निघून गेले होते ते तुम्हाला देखील ठाऊक आहे. आणि आता हा रनआउटचा विकेट असेल. ओके, हा रनआउटचा विकेट आहे. धावसंख्या 88. हा एक्सपिरियन्स खूप चांगला असेल साहिलचा आजच्या दिवसातला शेवटच्या बॉलवरचा. घरी जाऊन पुन्हा रिप्ले करून बघ. शेवटचा बॉल अजून बाकी आहे. धावसंख्या 88, स्ट्राईकवर असेल भाया. चांगला स्ट्रोक आहे, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, सीधी बॅट, नो बकवास, बॉल सरळ जाईल स्ट्रेट लॉंग ऑन सीमारेषा पार. या डावाचा समारोप दमदार. 6 धावांची होते वर धावसंख्या पोहोचते 94 आकड्यावर. जिंकण्यासाठी 95 धावांची गरज. 30 बॉल्समध्ये 95 धावांची गरज असेल तिरंगा स्पोर्ट्स शास्त्रीनगर या संघाला. 30 बॉल्स 95 धावांची गरज. तर उद्याचे लॉर्ड्स देखील आपण तुमच्यापर्यंत पोहोचूया आणि त्यानंतर टॉस करूया आपण.
चलिए जॉली बॉयज मुमरा टीम कैप्टन और एसबी टेम्बोली एसबी ग्रुप टेम्बोली टीम कैप्टन चला टॉस साठी लगेच जायचं टॉस बॉक्स मध्ये तिथे मनीष पाटील जॉईंड होणार आमच्याशी ओवर टू मनीष पाटील क्या बात है क्या बात है चांगली मराठी शहीजाद शेख यांच्या मुखातून ऐकत आहात महत्त्वाचं आहे प्रत्येक भाषेचं ज्ञान आणि तितकीच अस्खलित तशी फ्लुएन्सी पाहायला मिळाली शहीजाद शेख यांनी सन्माननीय संजयदादा भोईर यांना विनंती करतो की आपण यायचं आमच्या टॉस बॉक्स मध्ये कॅप परिधान करा दिली तर खूप चांगले वाटतं तुम्ही जावेदजी चांगली बॉलिंग अपेक्षित होती पण तितकी अपेक्षेप्रमाणे नाही झाली आदित्य देखील आज बॉलिंग करताना पाहायला मिळाला तर यस एक्झॅक्टली वेगवेगळे पर्याय तुम्हाला बनवावे लागतात सन्माननीय संजयदादा भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत प्लीज कम सर सन्माननीय श्रीकांतदादा भोईर सुद्धा आहेत तर नाणं दाखवूया रणजित स्मृतिचषक आणि रणजित फाउंडेशन असं तर मला कॉल करायचं आहे चला स्पिन दी कॉईन सर रणजित स्मृतिचषकाचा कॉल आणि नाणं काय दाखवते रणजित स्मृतिचषक नाणेफेक जिंकलेले आहे ती म्हणजेच एस बी ग्रुप टेंबिवलीने सर आपण दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा आदरपूर्वक व्यासपीठावर विराजमान होऊ शकता या शुभेच्छा खूप महत्वाच्या असतील चला नाणेफेक झाले निर्णय काय असेल एस बी ग्रुप टेंबिवली क्षेत्ररक्षण करू मनाप्रमाणे निर्णय तुमचा आलेला आहे कारण या अगोदर तुम्ही टॉस पराभूत झाला होता फलंदाजी करायची होती फलंदाजी चांगली झाली होती आता क्षेत्ररक्षण करायचं आहे तर पाच षटकामध्ये किती धावनपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल जॉली बॉयज मुमरा पन्नासच्या आत रोखण्या खेळपट्टी फलंदाजीला साथ देते हो नक्कीच म्हणजे फलंदाजी करणारा संघ देखील अडवांटेज घेऊ शकेल यस हा डिसिजन तुमच्या मनासारखा आपके मन के साथ के मन के खिलाफ जावेत एक्चुअली थोड़ा सा डाइसी था मैं डिसीजन लेने के लिए ये मैच में क्योंकि अभी ये मैच खत्म होते होते और आधा पौना घंटा चला जाएगा और उसके बाद मैं कंफ्यूज स्टेट में इसलिए क्योंकि यहाँ पे हर मैच में लास्ट में हवा रुक जाती है सेकेंड इनिंग को चेस करना थोड़ा डिफिकल्ट हो जाता है यहाँ पे तो मैं खुद डाइसी था और मैं खुद सोच रहा था कि मैं टॉस हार जाऊँ और मेरे को डिसीजन लेना ना पड़े और उन्होंने डिसीजन लिया है अभी देखें क्या होता है और लगभग माना जाता है कि लास्ट जो मैच रहता है उसका जो टॉस रहता है ज्यादातर कैप्टन बैटिंग का स्वीकार करते हैं तो आइडियली आपके लिए अच्छा डिसीजन है अभी हुआ है तो अच्छा ही मानूंगा मैं क्योंकि मैं खुद कंफ्यूज था कि बैटिंग लेना है कि फील्डिंग लेना है क्योंकि कुछ प्लेयर्स बोल रहे थे कि बैटिंग लेना है कुछ बोल रहे थे फील्डिंग लेना है तो ठीक है उन लोग टॉस जीते उन्होंने हम लोग को पहले बैटिंग दिया है तो बेटर ही होगा होपफुली टीम में कोई चेंज की वही टीम वो देखेंगे डिस्कस करेंगे मैच के पहले और उस हिसाब से टीम उतारेंगे ऑल द बेस्ट नाणेफेक जिंकले एसबी ग्रुप टेंबोली नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेला आहे जॉली बॉयज मुमरा या संघाला करायची फलंदाजी दोन्ही संघाच्या जाऊया शुभेच्छा जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये आणि ऐकूया आपण आवाज शेजारी सरांचा हेमंत पाटील सरांचा स्टे ट्यून ऑन क्विक लाईव्ह थैंक यू सो मच मनीष पाटिल आप सुन रहे थे मनीष पाटिल की जुबानी इस मैच की पहली इनिंग की कहानी टारगेट रखा गया है फिर से एक बार ओनली 95 आजकल हम बड़े से बड़े मॉल में जाते हैं वहां पर जब भी कोई टैग देखे प्राइस टैग तो उसके आगे ओनली रहता है उसी तरीके से क्रिकेट में भी ओनली रहता है कि आप कोई भी चीज को पा सकते हो असंभव नहीं है 95 रन पंकज की क्या बल्लेबाजी रही 43 रन की पारी के लिए उसके बाद वाघबिल का छोटा सा वाघ जिसका नाम है भाया भाया पाटिल 33 रनों की यानी 33 रनों की जो पारी खेली है उन्होंने यादगार रहेगी वो पारी उनके लिए लक्ष्य रखा गया है 95 रन और जिस तरीके से रन रेट की अगर बात करें तो प्रति ओवर 19 रन बनाने हैं इस मैच को जीतने के लिए ओपनर बैटर के रूप में प्रेम और उनका साथ देने के लिए आया है विकास और टीम की जरूरत है कि टीम का होना चाहिए विकास क्योंकि टारगेट काफी बड़ा है पहली ओवर लेकर पंकज गोंदले अपने बॉलिंग ट्रैक पर इसी बीच ये वेरी फर्स्ट बॉल पहली गेंद को खेला है आड़े बैट से गैप ढूंढ निकाला है डीप काउ कॉर्नर रीजन में गेंद कन्वर्ट हुई है 4 रन के लिए काफी सारे रिकॉर्ड्स है इस ग्राउंड के 95 रन भी चेज हुए हैं 5 ओवरों में 98 रन भी चेज हुए हैं इसी ग्राउंड पर काफी सारे रिकॉर्ड्स हमारे पास मौजूद हैं बिल्कुल जिस तरीके से बात की जाए एक मुकाबला इस ग्राउंड पर चल रहा था 94 रन चेज करने थे वाघबिल के अगेंस्ट टीम
द ग्रेट मराठा जयचंद्र सामने थी और 94 रन चेज हुए थे विदाउट लॉस द ग्रेट मराठा जयचंद्र के भारतीय और मोहन शेट ने ये टारगेट चेज किया था। इस बार देखिए बैक टू बैक दो गेंदे दो बड़ा हिट और टीम सुपर डुपर हिट, दो गेंदों पे दो चौके, ऐसा लगा हाइलाइट्स देख रहे हैं। एक स्ट्रोक डाउन द ग्राउंड था, एक स्ट्रोक विद द ग्राउंड था, बिल्कुल काबिले तारीफ स्ट्रोक। दो स्ट्रोक्स के साथ स्कोर 8 रन। मैंने पहले ही कहा था ओनली इसलिए लगाया जाता है कि आप कोई भी चीज पा सकते हो, कोई भी चीज आपकी लाइफ में असंभव नहीं है। 95 रन का टारगेट है तो क्या हुआ, दो गेंदों पर उसके सवाल का जवाब जरूर मिला है, दो बड़े हिट जरूर देखने मिले हैं। नेक्स्ट बॉल इस बार देखिए मिस टाइमिंग स्ट्रोक है लेकिन सेफ लैंडिंग करती हुई गेंद नजर आई, जब तक के साहिल आकर गेंद को फील करते, दो रन के लिए दौड़ लगी। बहुत ही बढ़िया तरीके से बैकअप में दो खिलाड़ी देखने जरूर मिले हैं, जिस तरीके से दैवत पाटिल ने आकर बैकअप दिया, तो थोड़ा सा एड्रेस ढूंढ रहा था लेकिन यहां पर बैकअप के कारण दो रन जरूर मिलते हुए। स्कोरबोर्ड पर नजर डालें तो दो चौके और एक डबल की मदद से स्कोर जा पहुंचा है 3 गेंदों में 10 रन। 95 रनों का टारगेट यहां पर चेज करना है टीम तिरंगा स्पोर्ट्स को। इस बार देखिए एक पैर फ्रंट फुट पर निकाला था और बिल्कुल स्ट्रोक को कन्वर्ट करना चाह रहे थे लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं, गेंद रही इस वक्त डॉट के रूप में, डॉट डिलीवरी। प्रेम काफी अच्छे फॉर्म में है, नो डाउट अच्छी बल्लेबाजी के लिए मशहूर ये खिलाड़ी। इस बार देखिए गेंद को खेला है डीप फाइन लेग बाउंड्री की तरफ, जब तक के बैकवर्ड स्क्वायर लेग पर आकर गेंद को फील किया जाता है, रनआउट का मौका और यहां पर प्रेम जो टीम के लिए ऑपोजिट टीम के लिए संकट बने हुए थे उनकी विकेट गिरती हुई रनआउट के रूप में, ये बड़ा झटका लगा है। इस झटके से उबरने के लिए ताबड़तोप संदीप को आवाज दी गई है और संदीप अब बल्लेबाजी की कमान पर आपको नजर आएंगे। संदीप एक ऐसे खिलाड़ी है जिनके पास काफी सारे स्ट्रोक्स का भरमार है, 360 डिग्री में खेलने के लिए मशहूर ये खिलाड़ी, लंबे हिट लगाने के लिए मशहूर ये खिलाड़ी। इस वक्त टीम को जरूरत है काफी ज्यादा रनों की, अभी भी लगभग 85 रन चेज 84 रन अभी भी चेज करने हैं, इसलिए संदीप को ताबड़तोड़ भेजा गया है। संदीप वलंग एक संदीप पांडे हैं जिनकी गेंदबाजी इससे पहले की मैच में लाजवाब रही लेकिन इस ओवर में इस मैच में थोड़े से महंगे साबित हुए। पहली ओवर में 13 रन खर्च किए, दूसरी ओवर में 22 रन खर्च किए, दो विकेटें हासिल की अपनी 12 गेंदों में काफी ज्यादा रन खर्च करने के बाद। इस बार देखिए शॉर्ट पिच गेंद थी, पुल किया है, गेंद हवा में है लेकिन वहां पर खिलाड़ी थी साहिल मनेरा मौजूद, खूबसूरत कैच, विकेट का हुआ है पता नहीं। डीजे सैंडी अब ऐसे ऐसे मूड में आते हुए डीजे सैंडी भी शाम की चाय पीकर कड़क वाली उसके बाद बैठ चुके हैं डीजे पर और सुरमधुर संगीत आप तलक के पहुंचाते हुए हमारे डीजे सैंडी। चलिए फिर से एक बार आपको मैच की तरफ लिए चलते हैं। एक ओवर की समाप्ति हुई है 11 रन एक विकेट के नुकसान के बाद गेंदबाजी की कमान पर आए हैं नंदू पाटिल, टीम कैप्टन, टीम के सरदार, टीम के सेनापति बॉलिंग ट्रैक पर। वेरी फर्स्ट बॉल बिग हिट करने की कोशिश, ऊंचाई ज्यादा है लंबाई कम और सागर कहते ना कि जंगल में शेर के हाथों से शिकार छूटना और
बैक टू बैक दो बड़े झटके लगे हैं, दो बड़ी विकेटें गई हैं, नंदू पाटिल आए हैं गेंदबाजी की कमान पर, सागर की तारीफ करनी होगी। जिस तरीके से फील्डिंग के बात अगर करें, लंबे चौड़े कद के हैं, बाउंड्री पर तैनात रहते हैं और अपनी टीम के लिए रनों को बचाते हैं। इस बार देखिए ऑन द राइज खेला था, गेंद हवा में है और भाया गेंद के नीचे, बैक टू बैक लगता हुआ एक और बड़ा वाला झटका टीम तिरंगा स्पोर्ट्स को। पूरी करने के लिए इस वक्त भेजा गया है किशन को ऑन हैट्रिक। अब तक के हैट्रिक सिक्सों की देखने मिली है, पांच गेंदों में पांच सिक्स देखने मिले और अब गेंदबाज हैट्रिक पर दस्तक दे रहे हैं। नंदू, क्या ये पहली हैट्रिक लेने का कीर्तिमान अपने नाम रचने वाले पहले गेंदबाज बनेंगे नंदू पाटिल? इस बार देखिए आउट ऑफ द ऑफ स्टंप टप्पा बहुत बढ़िया था, यहां विकेट की लालच बिल्कुल नहीं थी मन में। इसे कहते हैं टीम के लिए एफर्ट करना। थोड़ी सी शॉर्ट पिच गेंद रखी थी, गेंद को रीड नहीं कर पाए, थोड़ा सा कट किया था, लेग ब्रेक गेंद की थी, बल्लेबाज किशन समझ नहीं पाए और गेंद रही डॉट के रूप में। क्या गेंदबाजी कर रहे हैं नंदू पाटिल, तीन गेंदों में दो विकेट, अब तक के कोई रन नहीं खर्च किया है, सटीक लाइन और लेंथ पर गेंदबाजी देखने मिली है जरूर। इस बार ऑन द राइज खेला है, गेंद हवा में है लेकिन गेंद जाएगी आउट ऑफ द पार्क, खनखनीत षटकार 6 रन। ये कॉन्फिडेंस में नहीं, ओवर कॉन्फिडेंस में कैच हुआ है ड्रॉप। सागर नो डाउट फील्डर बहुत अच्छे हैं लेकिन कैच जरूर छूटा है। नेक्स्ट बॉल, इस बार देखिए ताकत के साथ स्ट्रोक को कन्वर्ट करना चाह रहे थे, गेंद को खेला है लॉन्ग ऑफ रीजन में, जब तक के भाया आकर गेंद को फील्ड करते, एक रन आसानी के साथ संदीप पांडे एक रन आसानी के साथ कंप्लीट करते हुए ओवर की हुई है समाप्ति। लगभग दो ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ 19 रन। अब बची हुई 18 गेंदें शेष है, जीत के लिए 76 रनों की जरूरत। डीजे शंको। के पहुंचाने की हम कोशिश करते हैं। कल का पहला मुकाबला आपको वन साइड वर्थक नगर वर्सेस पोषमात्र स्पोर्ट्स गुड़साई बी के बीच देखने मिलेगा। उसके बाद सेकेंड मैच होगा यूवी 11 वर्सेस मोटी देसाई के बीच मैच नंबर 2। कल का तीसरा मुकाबला होगा मौलिक 11 वाकलेन वर्सेस साइश खारबाव टीम के बीच। और कल के दिन का जो चौथा मुकाबला होगा वो होगा जानताराजा वर्तक नगर वर्सेस हरवे सिटी के बीच खिलाया जाएगा। कल की ये लॉट्स अब तक के हम जरूर पहुंचाते हुए आपको नजर आएंगे। और कल के मैचेस का जो टाइमिंग है एग्जैक्टली 8:30 से मैच ऑन होगा, 8 बजे की रिपोर्टिंग है। तो वर्तक नगर टीम वन साइड वर्तक नगर और पोषमात्र
गुड़साई भी आपकी उपस्थिति कंपलसरी 8 बजे इस ग्राउंड पर होना जरूरी। यस देखिए इस मैच में से जो भी टीम जीतेगी उसे संडे के दिन एग्जैक्टली 8 बजे उपस्थित रहना है, क्योंकि डिसाइड हुआ है कि 8 ओवरों के मैचेस ही फाइनल डे में कराए जाएंगे। साहिल मनीरा आए हैं गेंदबाजी की कमान पर, 18 गेंदें बची हुई है, 76 रन की जरूरत है, 76 रन टू विन। पहली गेंद शॉर्ट पिच गेंद थी, पांडे जी समझ नहीं पाए, गेंद रही डॉट के रूप में, बिल्कुल कानों के पास से गुजरती हुई गेंद, जागते रहो का आदेश देती हुई गेंद जरूर कीपर के दास्तानों में डॉट के रूप में कन्वर्ट होती हुई गेंद। नेक्स्ट बॉल लेकर तैयार होंगे गेंदबाज, इस बार देखिए बैट का फेस पहले ओपन किया था, गेंद पीछे से डिलीवर होती हुई डॉट डिलीवरी। मैं रिक्वेस्ट करूंगा देखिए जो पॉइंट में बाइक लेकर सज्जन खड़े हैं प्लीज आपकी जो गाड़ी की हेडलाइट है उसे कृपया करके बंद कर दें, धन्यवाद, क्योंकि चारों कैमरे आपकी तरफ ही हैं। नेक्स्ट बॉल, ये अच्छी गेंद, दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी। साहिल उम्र कम है लेकिन अनुभव देखिए लाजवाब, शानदार और धमाकेदार। वाग्बिल टीम में यंगस्टर्स भी हैं, ओल्ड पर्सनैलिटी भी हैं, लेजेंड्स भी हैं और यंगस्टर्स भी हैं। इस बार देखिए फ्रंट फुट पर निकले थे पांडे जी और पांडे जी के साथ यहां पर साहिल जरूर थोड़ा सा मजाक करते हुए। यस नेक्स्ट बॉल लेकर तैयार होंगे फिर से एक बार गेंदबाज अपने बॉलिंग ट्रैक पर, आड़े बैट से खेलने की कोशिश और यहां पर रनआउट का मौका बन सकता है, लेकिन देखिए यहां पर पांडे जी को आखिरकार रनआउट किया गया है। वेलकम अजय भाई, सुस्वागतम नरेश, स्पोर्ट्स 2022 की चैंपियन टीम, उसी तरीके से रंजीत स्पोर्ट्स कासरवड़ोली चैंपियन टीम, उसी तरीके से वन साइड वर्धक नगर चैंपियन टीम, कुणाल स्पोर्ट्स चैंपियन टीम, अंजूर स्पोर्ट्स चैंपियन टीम, जॉली स्पोर्ट्स जॉली बॉयज मुमरा चैंपियंस टीम। अब देखना यह है कि 2023 की कौन है चैंपियन। इस बार देखिए व्हाट अ डिलीवरी, क्या बात है, पहला मैडन ओवर करने का कीर्तिमान अपने नाम रचता हुआ यह गेंदबाज जिसका नाम है साहिल मनेरा, फर्स्ट मैडन ओवर इन टूर्नामेंट, पहली मैडन ओवर का कीर्तिमान अपने नाम रचा है साहिल ने। यह चर्चा लगातार 5 दिन तक के करी जाएगी और आज हर गली नुक्कड़ पर बातचीत होगी साहिल के नाम की कि पहली बॉल ऑफ ब्रेक, दूसरी बॉल लेग ब्रेक, इस तरीके से पांडे जी को हर तरीके से डांस करवाया साहिल ने और लास्ट में यहां पर विकेट चटका गया रनआउट के रूप में। विकेट चटकाया नहीं था, पांडे जी ने विकेट त्याग दिया था, करे तो करे क्या। अब 12 गेंदे 76 रन, यस डीजे संकु नाना की तरफ से प्राइज मनी 500 रुपीज, उसी तरीके से टीम के जो सर्वे सर्वा करता धरता हमारे दादा
दीपक जी मनेरा साहब उनकी तरफ से 500 रुपए, साहिल आपके लिए यानी कुल इनामी राशि 1000 रुपए विदाउट जीएसटी काटे 1000। आजकल जीएसटी का जमाना है, छोटी से छोटी चीजों पर भी जीएसटी लगता है, लेकिन चलिए जीएसटी काटे बिना 1000 रुपए मिलेंगे साहिल। अभी भी 12 गेंदे और स्कोर 76 रन। मनोज की पहली गेंद का स्वागत किया है, ऑन द राइज खेला है गेंद को लॉन्ग ऑन रीजन में, वहां पर सागर लंबे चौड़े कट के इस तरीके की फील्डिंग के लिए मशहूर है, जो हाइट है उनकी लगभग 6 फुट की, उस हाइट का किस तरीके से फायदा मिलता है ये चीज को दर्शाते हैं सागर। इससे पहले कैच ड्रॉप हुआ था वो नहीं भूल सकते हम, लेकिन अच्छा रिकवर किया है सागर ने। नेक्स्ट बॉल आड़े बैट से खेलने की कोशिश, यहां पर देखिए मनोज ने बहुत एफर्ट किया, बहुत कोशिश की और देखिए नजदीकी मामला, नॉट आउट का कॉल आया है अंपायर की तरफ से और कोई रन नहीं। अब ऐसा लग रहा है कि पूरी तरीके से वाकबिल ने इस मैच को अपने पंजे में जरूर जकड़ा है। इसके बाद का दोस्तों एक बड़ा मुकाबला, कहीं ना जाइएगा SB 11 वर्सेस जॉली बॉयज के बीच खिलाया जाने वाला आज के दिन का अंतिम और आखिरी मुकाबला आपको जरूर देखने मिलेगा। एक तरफ हमारे दादा की टीम तो एक तरफ नासिर भाई की टीम, बिग फाइट मैच। ऑफ कटर लेग ब्रेक गेंद की थी और यहां पर देखिए पंकज एफर्ट करते हुए नजर आए, लेकिन गेंद हाथों को छूकर गेंद गई है आउट ऑफ द पार्क 4 रन। लेग कटर गेंद की थी, ऑफ के जानिब खेला गया स्ट्रोक 4 रन के लिए, ब्यूटीफुल स्ट्रोक 4 रन। मनोज फिर से एक बार सामना करने के लिए तैयार होते हुए गेंदबाज मनोज का, इस बार गेंद को खेला है लॉन्ग ऑन रीजन में, फिर से एक बार कैमरे में सागर। अच्छी फील्डिंग नो डाउट, सिंगल रन, एक एक रन से बात नहीं बनेगी। 8 गेंदे बची हुई है, 70 रन की जरूरत है, 8-70 का ये मुकाबला। अपर कट, गेंद हवा में है और यहां कैच हुआ ड्रॉप, कैच छूटा है लेकिन मैच नहीं छूटा है, ये पता है इस तरीके के कैचेस डिफिकल्ट होते हैं सूरज से निगाहें मिलाकर इस कैच को पकड़ना, और बिल्कुल पंकज से भी गलती हुई है, टोटल 2 कैचेस छूटे हैं लेकिन टारगेट काफी बड़ा है। अगर ये कुशल मोमेंट पे कैचेस ड्रॉप होते तो ये चीजें चुप सकती थी जरूर। नेक्स्ट बॉल, बड़ा हिट लगाने की जरूर एफर्ट जारी है, फिर से एक बार कैमरे में सागर, अच्छी फील्डिंग। यस, ओवर की हुई है समाप्ति और लगभग 6 गेंदों का खेल बचा है, जीत के लिए 68 रनों की जरूरत। मिस्टर संको सुनते हैं डीजे वाला गाना। डीजे क्या बात है, अब डीजे संकु फुल मौसम में आते हुए। इस बार देखिए स्विंग किया है बैट को, फिर से एक बार सागर, क्या फील्डिंग की है, बेहतरीन फील्डिंग, बहुत बढ़िया। मैंने पहले ही कहा था कि सागर की टीम में फील्डिंग के लिए सबसे मोस्ट इंपॉर्टेंट जगह बनती है, और जब भी जरूरत रहती है ना उस वक्त बड़े हिट लगाने वाला ये स्टार खिलाड़ी है सागर। अगली गेंद लेकर तैयार, इस बार बल्ले को स्विंग किया है बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में 4 रन। थैंक यू डीजे। अब मेरे ख्याल से बर्थडे बॉय को यह गिफ्ट दिया गया है कि लीजिए लास्ट ओवर है, आज आपका जन्मदिन है, आज आपका बर्थडे है,
ये टीम की तरफ से गिफ्ट समझिए और लास्ट ओवर आप ही करिए। यस सर, शाम में तो भी पार्टी कंफर्म है। यस सर, यहां पर चौका जरूर आया है, न्यान आए हैं और न्यान की इस गेंद पर भी चौका। चलिए ये चार रन मिलेंगे जरूर चौके के साथ। क्या बात है न्यान, मैच की समाप्ति के बाद आपको स्टेज पर आना है, हमारे मान्यवर आपको याद कर रहे हैं। यस, बर्थडे बॉय है वाग्बिल के ये खिलाड़ी, आज इनका जन्मदिन। किशन आज भरपूर बल्लेबाजी कर रहे हैं। किशन बिल्कुल मैच में सिर्फ औपचारिकता ही बाकी रह गई है, मानी श्री शैलेश जी भोई साहब की तरफ से जो प्राइज मनी कंटिन्यू है, 3 बॉल 3 सिक्स लगाइए, 1500 रुपए कैश इनामी राशि ले जाइए, ये राशि मिलेगी जरूर यहाँ पर पंकज गोंदले को, जिन्होंने बैक टू बैक 3 गेंदों पे 3 सिक्स लगाए हैं और 1500 रुपए की कैश इनामी राशि अपने नाम जरूर की है। गेंदे बची है सिर्फ और सिर्फ एक और जीत के लिए 58। न्यान की गेंद, यस, चलिए मैच की समाप्ति। इस मैच को जीत लिया है टीम भव्य 11। थैंक यू डीजे। मैन ऑफ द मैच गोज टू, प्लीज वेलकम मैन ऑफ द मैच। यस, वन मैन आर्मी, वन मैन हीरो, वन मैन स्टार खिलाड़ी मिस्टर पंकज। आइए पंकज, मैन ऑफ द मैच आपको चुना गया है और कॉन्ग्रेचुलेशन टीम भव्य 11 वाग्बिल एंड हार्ड लक तिरंगा स्पोर्ट्स शास्त्री नगर। मैं रिक्वेस्ट करूंगा माननीय श्री विकेश जी भोई साहब, आपके शुभ बातों से यहां पर मैन ऑफ द मैच की ट्रॉफी जरूर जरूर प्रदान की जाए। दोनों ही टीमों से रिक्वेस्ट है कि ग्राउंड